वतीनं आयोजित चित्रकला स्पर्धेत शहरातील 4,000 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशानं महापालिकेच्या वतीनं आज सिद्धार्थ उद्यानात भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 9 ते 11 या वेळेत पार पडलेल्या चित्रकला स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील 4,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेचं उद्घाटन महापौर भगवान घडामोडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमहापौर स्मिता घोगरे, सभागृह नेता गजानन मनगटे, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, उपायुक्त रवींद्र निकम, उद्यान निरीक्षक विजय पाटील यांच्यासह मनपातील पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी स्पर्धेत सहभागी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. शालेय विद्यार्थ्यांनी 2 गटात पार पडलेल्या चित्रकला स्पर्धेसाठी वर्ग 4 ते 6 करिता चिमण्यांसाठी पाणी व्यवस्था, परिसर स्वच्छता, पाणी बचत, पाना फुलांवरील पक्षी आणि निसर्ग चित्र, तर दुसऱ्या गटात वर्ग 7 ते 10 करिता लेख वाचवा, लेख शिकवा, स्वच्छ भारत अभियान, औरंगाबाद पर्यटन नगरी, कॅशलेस व्यवहार आणि महाराष्ट्रातील किल्ले या विषयांवर स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी चित्र रेखाटलं. यावेळी चित्रकला स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत चित्र रेखाटली. यामध्ये अंध विद्यार्थी दत्ता थेटे याचा उत्साह पाहून आनंदित झालेल्या मान्यवरांनी रोख पारितोषिक देण्याची घोषणा कार्यक्रम प्रसंगी बोलताना केली.